नमस्कार मित्रांनो माय या मराठी युट्यूब चॅनलवर वर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय सत्तावीस जानेवारीपासून लागू सव्वीस जानेवारी गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या बात या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि बातमी पुढील शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली ते शिक्षक मेळाव्यात बोलत होते यावेळी ते म्हणाले की दोन हजार बारा पासून शिक्षक भरती बंद होती पुढच्या तीन महिन्यात तीस हजार शिक्षकांची भरती करणार आहोत निवडणुका आहेत म्हणून फक्त घोषणा करायची हे आम्ही कधी करत नाही सर्वच जिल्ह्याकडून वाढीव मागण्या आल्या आहेत मात्र आचारसंहिता असल्यामुळे सर्वच मागण्या मान्य करणे किंवा नव्या घोषणा करणे शक्य नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षकांच्या प्रमुख मागणी असलेल्या जुनी पेन्शन योजनेबाबत आपण नकारात्मक नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे दरम्यान जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न काँग्रेस राष्ट्रवादीने निर्माण केल्याचं सांगत यामुळे सरकारी तिजोरीवर अडीच लाख कोटीचा ताण येईल आणि त्यासाठी काही वेगळा विचार करावे लागेल असेही फडणवीस म्हणाले तर जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्याची धमक फक्त आमच्यातच असल्याचा खोचक टोलाही फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे शेतकऱ्यांच्या हाती आलेली उभी पिकं वाया गेली आहेत पिकांच्या नुकसानीचा अद्यापही पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही त्यामुळं बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत शेतकऱ्यांनी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला यावेळी खरीप हंगामातील अतिवृष्टी आणि रोगराईमुळे शेतकऱ्यांचं झालेल्या नुकसानीची भरपाई विमा कंपनीने करून द्यावी अशी मागणी केली यावेळी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं यावेळी मेकर परिसरातील शेकडो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी वर्धा अर्थात महात्मा गांधी साहित्य नगरी सज्ज होत आहे स्वावलंबी मैदानावर तीन ते पाच फेब्रुवारी दरम्यान हा मराठी सारस्वतांचा मेळा भरणार असून संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी पंढरपुरात वसंत पंचमीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा आज संपन्न होणार आहे सकाळी नऊ वाजता रुक्मिणी स्वयंवर कथा सुरू होईल साधारण दुपारी बारा वाजता देवाचा विवाह सोहळा सुरू होईल या विवाहासाठी जालना येथील एक महिला भक्ताकडून विठ्ठल रुक्मिणीला जवळपास दोन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने विवाहाचा खास पोशाख आणि रुक्वंत अर्पण केला आहे संध्याकाळी पाच वाजता हत्ती घोडे आणि विविध वीस प्रकारच्या पारंपरिक वाद्य पथकात विठ्ठल मंदिरातून शोभायात्रा निघेल त्यानंतर आकर्षक अशा शोभायात्रेचे नियोजन मंदिर समितीकडून करण्यात आले असून ही शोभायात्रा शहरातून नगर प्रदिक्षणा पूर्ण करून पुन्हा मंदिरात येईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई शिवाजी पार्क येथे सकाळी नऊ वाजता पोलीस परेड होणार आहे महाराष्ट्राचे राज्यपाल मुख्यमंत्री आणि मुंबई पोलिसांचे इतर वरिष्ठ अधिकारी शिवाजी पार्क मैदानात उपस्थित राहणार आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कस्तुरचंद पार्क मैदानावर शासकीय ध्वजारोहण होणार आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दुपारी बारा वाजता ठाण्यात येणार आहेत आनंद आश्रमात सेनेचे दिगवंत नेते आनंद दिघे यांनाही श्रद्धांजली अर्पण करतील उद्धव ठाकरे शिवसेना आयोजित मेडिकल कॅम्पचं उद्घाटन करतील त्यानंतर उद्धव ठाकरे जैन मंदिराला भेट देणार आहेत